धन्यवाद. सुधाबाईंनी एक चळवळ उभी केलेली आहे पहा, स्त्री जन्माचे स्वागत करा. त्या चळवळीमध्ये जी मुलगी जन्माला येते त्या मुलीला आंगड तोबड, मुलीच्या आईला ओटी भरली जाते मुलीच्या आईची, आणि मुलीच्या आजीची म्हणजे त्या मुलीच्या सासूची सत्कार आम्ही करत आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते, नवरात्रीच्या जागरांनी दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते. तरीही गर्भातील चिमुकली जन्म आधी मरते. नको नको हे सगळं आता कायमचे थांबूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, स्वागत करूया. आज आपण या कार्यक्रमामध्ये आमच्या विद्यालयातीलच एका विद्यार्थिनीची भगिनी, तिला मुलगी झाली दिनांक 14/1/2014 म्हणजे संक्रांतीच्या दिवशी वाण वाटण्यासाठी, तिचे नाव आहे संस्कृती. नाव सुद्धा किती छान त्यांनी ठेवलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे. त्या मुलीच्या आईचं नाव आहे प्रिया आणि सासूचे नाव आहे शांताबाई. खरोखर हा अस्तुत्य असा उपक्रम की आज प्रत्येकाला वाटतं मुलगा हवा मुलगा हवा, वंशाला दिवा हवा, परंतु त्या मुलीच्या सासूला इतका आनंद झाला मुलगी जन्माला आली म्हणून. मुलीची आजी म्हणजे मुलीला त्या मुलीला अंग टोबड देऊन, मुलीच्या आईची ओटी भरून आणि सासूबाईचं श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा असं म्हणून चालत नाही, तर ते कृतीमध्ये आणावं लागतं आणि ती कृती आज साक्षात आपण संस्कृतीच्या रूपाने आज इथे पाहिलेली आहे. म्हणून सोसायटीचं, शाळेचं आणि या चिमुकलीचं, या संस्कृतीचं, त्या संस्कृतीची माता आदरणीय प्रियाताईंचं, त्यांच्या सासूबाईंचं, सर्वांचं मी अत्यंत मनपूर्वक, हृदयपूर्वक, अंतकरणपूर्वक खूप अभिनंदन करते, स्वागत करते. आणि संस्कृतीसाठी चार ओळी, ती गोड मुलगी गोडुली, तिच्यासाठी चार ओळी. गोड मुलगी गोडुली आम्हा घरी आली दिवाळी, कशी गोड आहे, छान आहे, नाजूक आहे, कोमल आहे. गोड मुलगी गोडुली आम्हा घरी आली दिवाळी, लाड किती करू बाई, लाड किती करू बाई, लई गुणाची ही चिमुकली. गोड मुलगी गोडुली आम्हा घरी आली दिवाळी, लाड किती करू बाई, लई गुणाची ही संस्कृती. इवले इवले हात इवले इवले पाय, इवले इवले हात इवले इवले पाय, खुदकन कशी हसते छान, गोल गुलाबी गाल तिचे, ओठावर जणू गुलाब फुले. गोड मुलगी गोडुली आम्हा घरी आली दिवाळी, लाड किती करू बाई, लई गुणाची ही संस्कृती. निष्पाप हसरी नजर तिची, निष्पाप हसरी नजर तिची, नाक असे चाफे कळी, गोडगोड तिचा पापा बाई, तिच्या पापीत अमृत वसे. माझ्या या गोडुलीला तीट मी लावते ग, माझ्या या संस्कृतीला तीट मी लावते ग, इडा पिडा टळो नजर तिची काढते ग. माझ्या या गोडुलीला तीट मी लावते ग, इडा पिडा टळो नजर तिची काढते ग, चंद्र चांदण्यांचे आशीर्वाद लाभोत माझ्या या संस्कृतीला, चंद्र चांदण्यांचे आशीर्वाद लाभोत माझ्या या संस्कृतीला, सूर्याचे ही तेज मिळो तिच्या सर्व कार्याला, तिच्या सर्व कार्याला. अशी गोड मुलगी संस्कृतीचं आपण स्वागत केलेलं आहे. आपण कन्या जन्म आनंद सोहळा
साजरा केलेला आहे. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. आपल्या विद्यालयासाठी एक छोटीशी योजना मी सांगितली होती बाईंना, त्यात मी तुम्हाला सांगते. लोक सहभागातून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायला हवा, आणि त्या योजनेचं नाव आहे एक रुपयाची जादू योजना. काय आहे ती एक रुपयाची जादू योजना? त्याच प्रत्यक्ष रूप आपण आता पाहिलेलं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये जितक्या पण विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कुटुंबियांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक विद्यार्थिनींनी एक एक रुपया कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. आपला सहभाग एक एक रुपयानी द्यायचा आहे. सगळ्यांकडे आहे एक एक रुपया नक्की? मग ही एक रुपयाची जादू योजना अशी आहे की मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक विद्यार्थिनीने एक रुपया द्यायचा आहे. जमा झालेल्या एकूण रकमेतून कन्या जन्म आनंद सोहळा, म्हणजे जसं आपण आज पाहिलं की संस्कृतीला आपण तोफलं दिलं, तिच्या आईची खणा नारळाने ओटी भरली आणि सासूबाईंना सुद्धा फूल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान केला, अशा प्रकारचा एक रुपयाची जादू योजना, कन्या जन्म आनंद सोहळा, अशा प्रकारचा पायंडा आपल्या या महाविद्यालयामध्ये आजपासून सुरू झालेला आहे. आणि तिचं नावच संस्कृती आहे, त्यामुळे याची अंमलबजावणी 1000% होईल याची मला खात्री आहे. याविषयीचा एक ठराव करावा असा एक चर्चा आमची झाली होती आपल्या मुख्याध्यापिका मॅडमशी, आणि तो ठराव केलेला आहे. त्या ठरावाचं वाचन मुख्याध्यापिका मॅडमनी करावी अशी विनंती करत करा. एक रुपयाची जादू योजना ठराव. रोजच्या बातम्या वाचल्या पाहिल्या की मन अत्यंत दुःखी होते. स्त्रियावरील अनाचार, दुराचार, छेडछाड, बलात्कार यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते. आपल्या घरातील बाहेर गेलेली लेक, बहीण, आई घरी येईपर्यंत जीव अगदी टांगणीला लागतो. खूप काळजी वाटते. हे सर्व का झाले याचा खोलवर विचार केला तर स्त्री भ्रूण हत्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल हे मुख्य कारण समजते. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजे आणि ते थांबविण्याचे समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या व बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांगरिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे 11 कलमी कार्यक्रमात सहभागी होत आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव. आमच्या श्रीमती ताईसाहेब कदम कन्या विद्यालय सोने, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर मधील एकाही कुटुंबामध्ये स्त्री भ्रूण हत्या होणार नाही व प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. या एक रुपयाची जादू योजना राबवून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. प्रत्येक नवजात बालिकेला झबले, टोपले, आईची खणा नारळाने ओटी तर सासूबाईंची श्रीफळ व फूल देऊन जाहीरपणे सन्मान करू. हे आम्ही आज प्रतिज्ञा करतोय. याला सूचक दिलेला आहे श्रीमती इखे मॅडम आणि अनुमोदन देत आहे श्रीमती गाडेकर मॅडम. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. सर्वांचा उजवा हात पुढे आहे आणि डोळे अलगत मिटलेले आहेत. बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आपण आणलेलं आहे. बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आपण आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद.